नमस्कार, माझं नाव सानिका जाधव. मी मला नीटमध्ये नीट 2020 667 पडले आणि आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल माय देवधर सर, सुळे सर, वाळवे सर अँड ऑल माय टीचर्स अँड माय फॅमिली फॉर सपोर्टिंग मी थ्रूआउट दीज 2 इयर्स अँड ऑल्सो एस्पेशली द लॉकडाऊन विच हेल्प मी मेंटेन माय कन्सिस्टन्सी अँड हेल्प मी अचीव दिस रिझल्ट. आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल. मी देवधर क्लासेसचा माझा जर्नी शेअर करते. आता 10वीचा रिझल्ट लागल्यानंतर मेडिकलला जायचं होतं हे नक्की होतं माझं, तर कुठले क्लास जॉईन करायचे. तर माझी मोठी बहीण सुशांती जाधव, ती 2012 11वी 12वी देवधर क्लास सातारा रोडला होती आणि PB ब्रांच. तर तिने BJMC मिळवलं आणि शी न्यू ऑल द टीचर्स, देवधर सर, सुळे सर, कळसकर सर, त्यांचे टीचिंग स्टाईल, आणि बिकॉज ऑफ विच माय पेरेंट्स अँड शी वॉज अशॉर्ड की देवधर सर 2 वर्षात पूर्ण तयारी एकदम नीट करून घेतात. म्हणून मी देवधर क्लास जॉईन करायचा हा निर्णय घेतला. मी PCMB ह्या विषयासाठी सातारा रोड मॉर्निंग बॅचला होते आणि PB ब्रांचला होते. मॅथ्स मला मेडिकलला जायचं होतं, पण तरी पण मी मॅथ्स हा विषय घेतला कारण की मॅथ्स हा विषय मी ठेवला आणि फक्त बोर्ड्स. आणि आय वॉज अशोअर्ड की जोगळेकर मॅम खूप सुंदर प्रिपेअर करून घेतात आणि माझ्या बहिणीने मला सांगितलं होतं की ते लेक्चरमध्येच इतकं घेतात की काही घरी जाऊन अभ्यास करायची, काही इतकी प्रॅक्टिस करायची गरज नसते. म्हणून मी मॅथ्स हा विषय ठेवला. माता केमिस्ट्री, देवधर सर प्रत्येक लेक्चरमध्ये ही रीचेस आउट टू ईच अँड एव्हरी स्टुडंट. प्रत्येक लेक्चर ते इतकं इंटरेस्टिंग असतो आणि एकदम असं एक्साइटमेंट असायची देवधर सरांच्या लेक्चरच्या आधी. आणि ते प्रत्येक टॉपिक एकदम इझिली एक्सप्लेन करायचे आणि खूप खूप म्हणून त्याचा फायदा झाला. ऑर्गॅनिक आणि फिजिकल त्यांच्यामुळेच माझं पक्कं झालं. मग इनऑर्गॅनिक द्विवेदी सर आणि PB ब्रांचला निखिल सर पण होते. द्विवेदी सरांनी इनऑर्गॅनिक एकदम मस्त माझं सातारा रोडला प्रिपेअर करून घेतलं. आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू हिम. मग दर मंथ एंडला FPT होयचा, त्यासाठी आम्ही प्रिपेअर करायचो. देवधर सर प्रत्येक FPT नंतर आम्हाला आमचे मिस्टेक्स काय आम्ही ॲनलाईज करत गेलो प्रत्येक FPTला, त्याच्यामुळे आमचा इम्प्रूव्ह करत गेलो आणि त्यामुळे असा स्कोर आला. आणि प्रत्येक FPTला असं वाटायचं की अजून बेटर करायचं. देवधर सर आम्हाला नेहमी मोटिवेट करायचे आणि मग असं वाटायचं की देवधर सर प्रेस करतील, म्हणून आम्हाला अजून अभ्यास करायचं असा मोटिवेशन मिळालं खूप जास्त. मग बायोलॉजी, सुळे सर, मी खूप खूप थँकफुल आहे. बायोलॉजी NCERT प्रत्येक लाईन, प्रत्येक डायग्रॅम हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि सुळे सरांचे जे क्लासमध्ये नोट्स हे सगळं खूप खूप सुंदर. इट हेल्प मी मेमोराईज थिंग्स व्हेरी फास्ट, लर्न फास्ट, आणि खूप छान माझा हा एक्सपिरियन्स होता. ते प्रत्येक टॉपिक आणि नीटमध्ये थोडंसं जे बाहेरचं पण यायचं तर एक्स्ट्रा टॉपिक पण सरांनी, आमचा अजय सुळे सरांनी कम्प्लीट करून घेतला, त्यामुळे आम्ही खूप रिलॅक्स्ड होतो आणि खूप कॉन्फिडन्स आमचा त्याच्यामुळे वाढत गेला. मग फिजिक्स, कळसकर सर, वाळवे सर, रिजबूड सर, आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ देम. कळसकर सर आणि वाळवे सरांनी 11वी 12वीत रेग्युलर बॅचमध्ये कन्सेप्ट सगळे क्लिअर केले फिजिक्सचे आणि मग PB ब्रँचला ते थोडे ट्रिकी हायर क्वेश्चन्स जे एक्स्ट्रा येऊ शकतात ते सगळे एकदम नीट कम्प्लीट करून घेतले. आणि इवन इन द लॉकडाऊन ते व्हिडिओज अपलोड करत गेले, ज्याच्यामुळे आम्ही आमची कन्सिस्टन्सी मेंटेन करत राहिलो आणि म्हणून विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि म्हणून हा रिझल्ट मी मिळवला. सो आय एम व्हेरी व्हेरी थँकफुल टू ऑल ऑफ देम. थँक्यू.